नमस्कार. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. बऱ्याचदा ते अनेक राजकीय विषयांवरही भाष्य करत असतात. आता मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीमध्ये स्फोटक ठेवण्याच्या प्रकरणात त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला बोल केला. व्यवहार माझे, जबाबदार वाझे, सांगा पाहू असं म्हणत वाझे प्रकरणाच्या आडून त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला. व्यवहार माझे म्हणजे नक्की कोणाचे याबाबतही त्यांनी सूचक विधान करत चर्चेला विषय दिला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. एकीकडे नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळात जागा उरलेली नाही, तर दुसरीकडे ठाकरे सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तसेच आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या योजना आखल्या जात आहेत, असेही गेल्या काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. अमृता फडणवीस यांच्या या ट्विटबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि आपल्या मराठी मंडळी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन जरूर दाबा. धन्यवाद.